बाप्पाच्या दर्शनासाठी राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेतलं होतं. मनसे आणि शिंदे गटातील मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाढत असलेल्या जवळकीची चर्चा राज्यभरात रंगली आहे. ही चर्चा ताजी असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचलेत. या निमित्ताने राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांची पुन्हा एकदा भेट होत असल्याने महापालिका निवडणुकांमध्ये मनसे आणि शिंदे गट एकत्र येण्याच्या चर्चांना बळ मिळाले. भाजपच्या महाराष्ट्र मिशनमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाचाही समावेश. भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीसाठी जे मिशन महाराष्ट्र हाती घेतलंय त्यात बारामती लोकसभा मतदारसंघाचाही समावेश करण्यात आलाय अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबई महापालिकेची निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि भाजप युती करून लढवणार आहेत असं फडणवीस यांनी नमूद केलंय. ते आज पत्रकारांशी बोलत होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी बारामती मतदारसंघाला आवर्जून भेट दिली आहे. त्या अनुषंगाने पत्रकारांनी फडणवीस यांना विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की आम्ही लोकसभा निवडणुकीसाठी जे मिशन महाराष्ट्र हाती घेतलं आहे त्यात बारामती लोकसभा मतदारसंघाचाही समावेश करण्यात आलाय. पवारांना त्यांच्या ऐकण्यातली नकली शिवसेना पाहिजे, चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य. कार्यकर्त्यांनी जर आज निर्णय घेतला की बारामतीचा पुढचा खासदार शिवसेना भाजप युतीचाच, यामध्ये नकली शिवसेना नाही, असली हिंदुत्ववादी शिवसेना आहे जी पवार साहेबांना नकोय. पवार साहेबांना पाहिजे नकली शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विचाराने चालणारी शिवसेना त्यांना पाहिजे असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पवारांवर बारामतीत निशाणा साधलाय. अनेक नेत्यांचे दौरे बारामतीत होणार आहेत आणि बारामतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची सुद्धा सभा होणार आहे, त्यामुळे काय काळजी करू नका, मोदीजी स्वतः या ठिकाणी येणार आहेत. तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसही येणार आहेत असं म्हणत बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला. राहुल गांधींची उद्यापासून भारत जोडो यात्रा. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि अन्य काँग्रेस नेत्यांची भारत जोडो यात्रा उद्यापासून 7 सप्टेंबरपासून कन्याकुमारीपासून सुरू होते. ही यात्रा 5 महिने चालणार असून त्यात 3,500 किलोमीटर अंतराचा प्रवास होणार आहे. यात्रेचा समारोप जानेवारी महिन्यात श्रीनगर येथे होणार आहे. या यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केलंय. प्रियंकांनी या संबंधात एक व्हिडिओ संदेश जारी केला असून त्यात त्यांनी म्हटलंय की देशातील सध्याची महागाई, बेरोजगारी आणि लोकांशी संबंधित अन्य महत्वाच्या विषयांवर ही यात्रा लोकांना जोडण्याचं आणि एकत्र करण्याचं काम करेल. ईडीचे छापासत्र सुरू, सिसोदिया म्हणतात काहीच सापडणार नाही. दिल्ली सरकारच्या कथित उत्पादन शुल्क धोरणातील गैरव्यवहार प्रकरणात ईडीचे छापासत्र सुरूच आहे. त्यांनी आज या अनुषंगाने अनेक ठिकाणी छापे टाकले. या संबंधात प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणालेत की त्यांनी कितीही छापे टाकले तरी त्यांना काहीही सापडणार नाही, कारण आम्ही काहीही गैर केलेलं नाहीये. दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित कथित घोटाळ्यात सिसोदिया आणि काही नोकरशहांची नावं आरोपी म्हणून ठेवण्यात आली होती, जी आता मागे घेण्यात आली आहेत. जर ईडीचे अधिकारी माझ्या घरी आले तर त्यांना फक्त काही शाळांचे नकाशे सापडतील असे दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया यांनी सांगितलंय. 2024ची तयारी, नितीशकुमार केजरीवालांच्या भेटीतून विरोधकांच्या एकीसाठी हालचाली. विरोधी पक्ष ऐक्याचे प्रयत्न करण्यासाठी सध्या दिल्ली दौऱ्यावर असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली आहे. या बैठकीत दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि जेडीयूचे नेते संजय झा उपस्थित होते. केजरीवाल यांच्या आधी कुमार यांनी CPIM चे सरचिटणीस सीताराम येचुरी आणि CPI चे सरचिटणीस डी राजा यांची त्यांच्या संबंधित पक्ष कार्यालयात भेट घेतली आहे. तर भाजपला 100 जागाही मिळणार नाहीत, काँग्रेस नेते प्रमोद तिवारींचा दावा. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार भारतीय जनता पार्टी विरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी सक्रिय झालेत. अगोदर लालू प्रसाद यादव, राहुल गांधी आणि आता अरविंद केजरीवाल यांनी त्यांची भेट घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते प्रमोद तिवारी यांनी दावा केलाय, विरोधी पक्षांची 50% जरी एकजूट झाली तरी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला 100 जागाही मिळणार नाही असं त्यांनी म्हटलंय. तिवारी म्हणालेत की 2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 31.8% मिळाले होते तर उर्वरित 68.2% मतं विभागली गेली होती. जर ही विभागली गेलेली मतं एकत्रित झाली
तर मोदी आणि त्यांच्या पक्षाला 100 जागा मिळवणंही कठीण जाईल. सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्याची पुन्हा मागणी. राजस्थानातील काँग्रेस नेते आणि त्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधत पायलट गटाने आज जोरदार शक्तीप्रदर्शन केलंय. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याचं जाहीर झाल्यानंतर आणि या पदासाठी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचं नाव घेतलं गेल्यानंतर पायलट गट पुन्हा जोरदार सक्रिय झालंय. त्यातूनच हे शक्तीप्रदर्शन करण्यात आलं असून गेहलोत गटाच्या निम्म्या आमदारांनाही त्याला हजेरी लावण्याचं मानलं जात आहे. सचिन पायलट आज त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मंत्री आणि आमदारांची त्यांच्या निवासस्थानी रीग लागली होती. 30 मंत्री आणि आमदारांनी त्यांना घरी जाऊन शुभेच्छा दिल्या आहेत आणि पायलट यांना मुख्यमंत्री केलं जावं अशी थेट मागणीच त्यांच्या समर्थकांनी केली आहे. चीनला रोखण्यासाठी जपान अमेरिका फिलिपिन्स करणार महत्त्वपूर्ण करार. चीनच्या वाढत्या सागरी आक्रमक धोरणाला शह देण्यासाठी जपान अमेरिका आणि फिलिपिन्स दरम्यान सागरी सुरक्षाविषयक एक करार केला जाणार आहे. सागरी मार्गात चीनच्या आक्रमक धोरणावर जपानमधील अमेरिकेचे उपवाणिज्यदूत रेमंड ग्रीन यांनी कडवट टीका केली आहे. चीन आंतरराष्ट्रीय कायद्यांना जुमानत नसून प्रदेशावर आपलं नियंत्रण राखण्यासाठी बळाचा वापर करतंय. अन्य देशांच्या सागरी वाहतुकीला चीनकडून विरोध केला जातोय. पीपल्स रिपब्लिकन आर्मीचं हे धोरण सागरी वाहतुकीला धोकादायक असल्याची टीका ग्रीन यांनी तिन्ही देशांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. अंतिम फेरीत वचपाकाडू रोहित शर्माचा निर्धार. आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत रविवारी भारतीय संघाला सुपर 4 गटातील लढतीत पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर संघातील खेळाडूंच्या कामगिरीवर टीका होत होती. मात्र आता कर्णधार रोहित शर्माने अंतिम फेरीत पराभवाचा वचपा काढू असा निर्धार व्यक्त केलाय. या गटात उर्वरित दोन्ही सामने जिंकून अंतिम फेरीत निश्चितच स्थान मिळवू असा विश्वासही त्याने व्यक्त केलाय.